सोलापुरातील काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा शहर मध्ये या विधानसभा मतदारसंघातून मुस्लिम समाज आणि मोची समाजाच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपला दावा सांगितला आहे. आताच आता शहर अध्यक्ष चेतन नरोटे हे सुद्धा शहर मध्ये मधून इच्छुक म्हणून पुढे आले आहेत. अध्यक्षांनी उमेदवारी अर्ज मागणी केल्याने या मतदारसंघात आता चांगलीच रंगत वाढल्याचा पाहायला मिळत आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सोलापूर शहर मध्ये विधानसभा मतदारसंघातून सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांनी हंगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून रीतसर उमेदवारी मागणीचा अर्ज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी आमदार प्रकाश एलगुलवार यांच्याकडे काँग्रेस भवनात सुपूर्द केला. काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे हे मोटरसायकल रॅलीवर जोरदार शक्ती प्रदर्शन करून काँग्रेसच्या हक्काच्या शहर मध्ये या मतदारसंघावर आपला दावा केला आहे. शाहरुख साहेबजींना मी आता सांगतो, जर काँग्रेस पक्षाने जर तिकीट दिलं, जरूर काँग्रेस पक्ष इथं लढणार आणि विजय होणार. लोकशाही वाचवायची असेल तर काँग्रेस पक्षाला आता खासदार केला बघा, वोट डिवायडर न झाल्यामुळं या ठिकाणी तईचा विजय झालाय. फारुख शाहजींना वाटत असेल किंवा काँग्रेसकडनं समोर जर नरोटे आले मी लढत देऊ शकतो, तर मला जर काँग्रेस पक्षाने जर उमेदवार दिली मी देखील त्यांना म्हणतो की आपली लढत समोर झाल्यानंतर कळेल की काँग्रेस पक्षात देखील विजय होईल. तसं काय नाही आहे, दक्षिणला दिलं तरी लढवतो, मध्यला दिलं तरी लढवतो. शिंदे साहेब तरी जे निर्णय देतील ते मला मान्य राहील. त्यांनी जी सांगतील ते आमच्यासाठी अंतिम निर्णय राहणार आहे.